अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जीनियस मास्टर फाउंडेशन जामनेर यांच्या वतीने शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा 2022 चे आयोजन करण्यात आले होते। जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळेत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला असून यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन या होत्या, तर जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, माजी अभियंता जेके चव्हाण, गटशिक्षण अधिकारी रामकृष्ण लोहार, जामनेर पंचायत समिती सदस्य अमर पाटील, विकास अधिकारी व्हीएम सनेर यांच्यासह आदी मान्यवर आणि शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होत्या। आणि आमचे मार्गदर्शक अमर भोंडे डॉक्टर, खोडपे सर आणि सुवर्ण सर यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं। जर तुम्हाला काम करायचं आहे, जर तुम्हाला गरिबांची सेवा करायची आहे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे, तर मग संघटनेचं माध्यम न घेता तुम्ही एखादी सेवाभावी संस्था काढायची आणि त्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपण गोर गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो, त्यांच्या शिक्षणाची ज्योत आपण पेटवू शकतो की ज्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आपण देऊन विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य देऊन आपण त्यांना उपकृत करू शकतो आणि आपल्या मनाला तो आनंद मिळणार आहे, तो नक्कीच आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे। अशा या उदात्त भावनेतून आम्ही जवळपास तालुक्यातील 33 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं आहे। ते साहित्य वाटप करताना त्याचा आकडा झालेला 1,76,000। यामध्ये आम्ही गोत्री शाळेला संगणक दिलेला आहे, तसंच काकली शाळेला देखील आमच्या सोबत होते, देखील होते, म्हणजे कोण खेळ झाला, दोन्ही तांडा, अशा भरपूर शाळा आम्ही साहित्य दिलेलं आहे। ज्यावेळेस आम्ही त्या शाळांमध्ये जात होते, आणि विद्यार्थ्यांना साहित्य वाटत होते, ते साहित्य वाटताना त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आम्हाला खरंच काहीतरी आपण पुण्य करतोय असं समाधान मिळत होतं। कारण त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर जे आपण हास्य फुलत होतो ते खरंच अगदी मनाला निर्मळाची जी भावना आपण काहीतरी काम करतोय असं आम्हाला वाटत होतं। माझे सहकारी फाउंडेशनचे सर्व मित्र यांनी तर मन धनाने या फाउंडेशनसाठी आपल्याला वागून घेतलेलं आहे। माझ्या मित्रांना कधीही आवाज द्यावा, ते नेहमी सतत यासाठी हजर असतात। त्याचप्रकारे आमचे जे गंभीर पाटीलांगे आहेत, त्यात अमर गोयल, कोळपे सर आहेत, भोंडे डॉक्टर आहेत आणि सुवर्ण आहेत, यांनी आम्हाला नेहमीच योग्य मार्गदर्शन केलेलं आहे। हा जो टप्पा पार पडला याच्याही पुढे आम्ही आणखी काम करणार आहोत। यानंतर आम्ही ज्यांचे घर जे निराधार मुलं आहेत असे तालुक्यातील 7-8 रुपये आम्ही फाउंडेशन दत्तक घेणार आहे, की त्यांचा 12वीपर्यंतचा सर्व शिक्षणाचा खर्च फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे। आणि जो हा आम्ही उपक्रम चालू केला आहे यामध्ये आमचा कोणताही हेतू नाही की आपल्याला काहीतरी पुढे याचं रूपांतर करायचं, समजा आपण राजकीय दृष्ट्या म्हणतो। आणि विशेष म्हणजे आमच्या फाउंडेशनचा एक नियम आहे, एक उद्दिष्ट ठरवलेलं आहे की आम्ही कोणतेही इलेक्शन लढणार नाही, कोणत्याही सोसायटीमध्ये आम्ही उभे राहणार नाही। जर झालं तर स्वतःचे शिक्षक पत्ते आम्ही फाउंडेशन मार्फत काढणार आहोत, की जे 12 महिन्याच्या दर्जेवर काम करणार आहे, तिचा व्याजदर कमी असणार आहे। आणि विशेष म्हणजे आम्ही या प्रक्रियेला सुरुवात देखील केली आहे, म्हणजे अर्ध्या कागदपत्रांची पूर्तता आम्ही करून ठेवलेली आहे। आता जी प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, जीएस मास्टर फाउंडेशन मार्फत जो शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा पार पडत आहे, पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक बंधू भगिनींना जीएस फाउंडेशन मार्फत खूप खूप शुभेच्छा। आपण खूप मोठे सामने या एका आदर्श असा संस्थेमार्फत एक अतिशय छान असा उपक्रम आज या ठिकाणी राबवला जात आहे। या फाउंडेशनचं कार्य काय असेल, कसं असेल, हे या कार्यक्रमावरून आपल्या सर्वांच्या निश्चितच लक्षात आलं असेल, येत असेल आणि येत आहे। मी सर्वप्रथम या फाउंडेशनचं
आभार मानतो आणि अभिनंदन करतो। त्यांनी आपल्या भारत देशाचे उद्याचे उज्ज्वल नागरिक घडवणारा समाजातला अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे आपले गुरुजन वर्ग शिक्षक। अशा शिक्षकांचं कार्य जाणून घेऊन वेळोवेळी त्यांना मदत करून आणि त्यांना सर्वांना सन्मानित केलं। यापुढेही मी शुभेच्छा देतो या फाउंडेशनकडून अतिशय चांगले असे उपक्रम होत राहावे आणि सर्वात महत्त्वाचं या फाउंडेशनच्या कार्यक्रमाला आपण बोलवलं, दोन वेळ बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी वैयक्तिक माझ्या वतीने पोलीस सदस्याच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय सनातन महाजन श्री खोडपे सर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद जळगाव, आमचे मित्र डॉक्टर प्रशांत मोंडे, आमचे मित्र अमर भाऊ पाटील, रसपाटावरील सर्व मान्यवर श्री काळे साहेब जे सर्वोदय साहेब शिक्षण अधिकारी आणि ज्यांना या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाले असे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, जिनियस फाउंडेशनच्या मार्फत या ठिकाणी असे वेळोवेळी विविध उपक्रम राबवले जात असतात आणि जसं काही शक्य होईल त्याप्रमाणे मी किंवा आमचे मित्र म्हणजे साहेब आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहतो। प्रास्ताविकामध्ये जे रमेश पाटील सरांनी सांगितलं की आधी आम्ही विचार केला संघटना काढायचा, त्याची प्रोसिजर आणि त्याच्यातून संघटनेनंतर संघटना एखादी तयार झाल्यानंतर पुढं काय होतं हे आपल्याला सर्वांना ज्ञात असेल आणि ह्या सगळ्या वांगडीतून एक काहीतरी वेगळं करण्याची जी जिज्ञासा होती त्या जिज्ञासेप्रती त्यांनी सेवाभावी संस्था या ठिकाणी सुरू केली आहे। त्याला कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशनची गरज नाही, कोणत्या फॉर्मॅलिटीची गरज नाही, एखाद्याला काम करायचं असेल तर कसं करावं हे या ठिकाणी जिनियस फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल। दुसरं सांगायचं झालं तर शिक्षकांचं आणि आई वडिलांचं आपल्या जीवनामध्ये फार मोठं स्थान असतं, आपल्यावर जी जडणघडण होते जे संस्कार होतात या शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो। कोणी किती मोठं झालं, जिल्हाधिकारी झाला, राष्ट्रपती झालं, पंतप्रधान झालं, तरी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जडणघडणमध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो। जसं महसूल विभागामध्ये काम करत असताना शिक्षकांचं महसूल विभागाचं फारसं जमत नाही असा माझा 10 वर्षाचा अनुभव आहे। त्याला वेगवेगळी कामे देखील आहेत, त्याच्यात सर्वात मोठा वाटा आहे निवडणुकीचा। आपण ज्या देशात असतो त्या देशाने लोकशाही संकल्पना अंमलात आणलेली आहे आणि दर 3-4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी आपल्याकडे इलेक्शन होत असतात आणि इलेक्शनची सर्व जबाबदारी ज्या इलेक्शनच्या दिवशी जी ज्याच्यावर जाते तो वर्ग म्हणजे शिक्षण आहे। आता इथे आदर्श सर्व शिक्षक आहे त्याच्यामुळे बोलण्यासारखं फारसं नाही, पण जे शिक्षक याच्या व्यतिरिक्त आहेत की ज्यांना इलेक्शन पण नको, शाळा पण नको किंवा इतर काही ज्या शासनाच्या गोष्टी असतील त्याच्यापासून कशी सुटका करता येईल याकडं बारकाईने लक्ष असतं। त्यांचं इलेक्शन ड्युटी कॅन्सल करता येईल याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात, पण सर्वांना ज्ञात आहे की ही अतिशय किचकट प्रक्रिया असते ज्याच्यात सर्वांच्या सहकार्याने इलेक्शन आपण पार पाडत असतो। आता याच्यात जे लोक किती असते मला माहीत नाही, पण आता मी जिनियस फाउंडेशनकडून यांची लिस्ट घेतो आणि जास्तीत जास्त वेळांची नेमणूक करून मला तुम्ही मदत कराल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आणि मला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी जिनियस फाउंडेशनचे ऋण व्यक्त करतो
आणि या संस्थेला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय साधनाताई महाजन तसेच प्रमुख पाहुणे आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय शहाळे साहेब तसेच आपल्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय शिंदे साहेब आपल्या शिक्षण व्यवस्थेचे शिक्षण गट शिक्षणाधिकारी प्रभारी गट शिक्षणाधिकारी चार सामान्य आजचे शिक्षण विस्ताराधिकारी सर्वोदय साहेब काळे साहेब आणि मंचावर सर्व आदरणीय आणि मंचासमोर सर्व आदरणीय माझा मनाचा मुद्रा प्रणाम. जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी जिनियस फाउंडेशनने हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनोवर आभार मानतो आणि निश्चितच 6 महिन्यापूर्वी त्यांनी लावलेलं हे छोटस वृत्त भविष्यात मोठं वटवृक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि या वटवृक्षाच्या कार्याला आपण सर्वजण हातभार लावूया अशी ग्वाही मी आपल्या सर्वांच्या वतीने देतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.